भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा मूल तालुका यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला जनमताचा अवमान करून सत्तास्थान गाठता आलं, परंतु कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून राजकारभाराचा गाळा हाकण्यात हे तिघाडी सरकार सपशेल अपयशी ठरलंय. राज्यात महिलांवरील अत्याचार लॉकडाऊनच्या काळात आकड्यांचे शिखर गाठत आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर झाला असून अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग इत्यादींचे सत्र सर्रास सुरू आहे. परंतु सत्तास्थानी असलेल्या महाविकास आघाडी सरकारनं या संपूर्ण परिस्थितीकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी महिला आघाडीच्या शिष्टमंडळातर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने, महिला आघाडी तसेच युवा मोर्चाच्या वतीने महाआघाडी सरकारचं निषेधार्थ आंदोलन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रात देखील स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत. आज आपण पाहतो हिंगणघाटसारखी घटना, त्या मुलीला जाळून टाकलं, मेली, गुन्हेगार सापडला, अजूनही न्याय मिळालेला नाही. गोंडपिपरीजवळची जी घटना आहे तीसुद्धा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आणि असे अनेक गोष्टी आहेत. पुणेला 14 मुलींना पळवून नेलेलं आहे. अगदी आत्ता 2020 जुलैमधलीच घटना आहे. अशा अनेक घटना होत असतानाही आज महाराष्ट्र आघाडी सरकार कुठलाही निर्णय घेत नाही, न्याय मिळत नाही, महिलांवरील अत्याचार वाढत चाललेले आहे.